नमस्कार आणखी किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय सा सॉफ्ट असा ढोकळ्याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत आणि कधीही फेल होणार नाही अशी ही रेसिपी आहे तर सकाळच्या नाश्त्याला मस्त असं मऊ लुसलुशीत आणि खमंग ढोकळा तुम्ही नक्की बनवा चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया ते रेसिपीसाठी सर्वात अगोया आपण ढोक साठी जी प्री तयारी असते ती करणार आहोत तर आज हा डोकळा आपण कुकर मध्ये बनवणार आहोत त्यामुळे मी इथे कुकरचं भांड घेतलंय या ऐवजी तुम्ही ताट किंवा एखादा पसरट वाटी देखील घेतली ते चालेल आता याला तेला तेलाने ग्रीस करून घेतलंय कुकर घेतलेला आहे मी इथे आता कुकर मध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे इथे मी एल्यू कुकर यूज केलेला आहे त्यामुळे यामध्ये मी लिंबू घालणार आहे लिंबू घातल्यामुळे कुकर मध्ये जे पाणी उकळतं त्यामुळे कुकर काळा होतो परंतु लिंबू जर घातलं तर कुकर काळा होत नाही आता यावर तुम्ही अशी एक प्लेट ठेवून घ्यायची किंवा त्याचं त्यामध्ये असं स्टँड ठेवून आहे आणि आपल्याला पाणी मंद आचेवर गरम करायला आहे याची शेट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घ्यावे फक्त एवढंच की बेसन भरताना थोडंसं दाबूनच भरायचं आहे तर इथे मी दीड वाटी घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि हळद आपल्याला अगदी थोडीशी यूज करायची आहे इथे मी एक मोठे लिंबाचा रस घातलाय दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि आलं असं किसून घालायचं आहे कारण मग आलं बारीक होत नाही त्यामुळे थोडंसं असं बारीक कट करून किंवा असं किसून घातलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला तीन चमचे साखर घालायची आहे साखर आणि लिंबू घातल्यामुळे मस्त अशी आंबट गोड चव हो लागते आता दीड वाटी बेसण्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घालणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याचप्रमाणे तुम्ही एकदा ढोकळा बनवून बघा खूप छान असा ढोकळा फुलतो तर आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे सर्व एकजीव झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे याचप्रमाणे त्याचं टेक्चर आलेलं पाहिजे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे यामध्ये तुम्ही येल्लो कलर देखील यूज करू शकता परंतु हळद जास्त वापरू नका कारण मग हळदीच्या असे लाल कलरचे पॅचेस दिसतात आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमच तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे ढोकळा असा घशात अडकत नाही आणि मस्त असा सॉफ्ट बनतो आता इथे आपण युनोचा यूज करणार आहोत तर एक पूर्ण युनोचं पॅकेट यामध्ये आपल्याला घालायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्याकरिता यावरती आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे आणि इनो ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ही स्टेप आपल्याला खूप फास्ट करायची आहे कारण इनो ॲक्टिवेट लगेच होतो त्यामुळे पटापट आपल्याला ही स्टेप करायची इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाचा कलर अगदी लाईट झालेला आहे आणि मस्त फ्लफी असं मिश्रण आपलं तयार झालंय आता जे भांडं आपण तेलाने ग्रेस करून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे डब्याला आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एअर बबल्स असतील तर निघून जातील आता पाणी देखील आपलं मस्त गरम झाले त्यामध्ये आपण हा डब्बा ठेवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा पाणी गरमच असायला हवं तरच आपला डोकळा व्यवस्थित फुलतो आता याला झाकण लावून वीस मिनिटे आपल्याला मस्त असं वाफवून घ्यायचंय यावर आपण शिटी लावायची नाही आता वीस मिनटं झाले त्यानंतर मी पाच मिनटं गॅस बंद करून त्याला असेच ठेवलेले होते मस्त असा ढोकळा आपला फुललेला आहे अगदी दुप्पट असं तयार झालाय वरतून देखील ड्राय झालाय आणि आपण जे कुकरमध्ये लिंबू घातले होते त्यामुळे आपला कुकर मस्त असा चकाचक दिसत आहे अजिबात काळा वगैरे झालेला नाही त्यामुळे कधी अॅल्युमिनियमच्या कुकरच्या भांड्यामध्ये काही उकडायला ठेवले तर त्यामध्ये लिंबू अवश्य घाला आता आपण फोडणी देऊन घेऊया तर तेलामध्ये जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे त्यानंतर त्यामध्ये हिंग कडीपत्ता घालून आपल्याला छान फोडणी देऊन घ्यायची आहे येथे पाच ते सहा मिरच्या मी मध्ये चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील मस्त यामध्ये फ्राय करायच्या आहेत व्यवस्थित फ्राय झाले की आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण पाणी घालायचं आहे येथे मी दोन ग्लास पाणी घातलेले त्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घातला आहे आणि तीन चमचे यामध्ये साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता डोकळा छान थंड झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया त्याच्या कडा व्यवस्थित सोडवून घ्यायच्या आहेत आपण तेल लावलेलं होतं त्यामुळे अलगद असा आपला ढोकळा निघून आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे खायला अतिशय सॉफ्ट आणि मस्त असा कमंग ढोकळा तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता याचे कट करून घ्यायचे आणि जे आपण फोडणी तयार करून घेतलेली होती ती यावर आपण घालून घेणार आहोत सर्व पोरणी व्यवस्थित यामवरती आपल्याला घालून घ्यायची आहे यामुळे ढोकळा असा कोरडा लागत नाही मस्त त्याचे टेस्ट लागते आणि सर्व पाणी त्याने पिऊन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी किती पाणी यावरती ओतलेलं आहे तरी देखील तो मस्त असा कोरडा दिसत आहे अगदी स्पंजी आपला ढोकळा तयार होतो आता यावर कोथंबीर घालून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते इथे मी कट करून घेतलेला एक पीस घेतलेला आहे अगदी स्पंज असा आपला ढोकळा तयार होतो इथे तुम्ही बघू शकता मी याला किती प्रेस करत आहे तरी तो स्पंज सारखा वरती येतोय यावरनच समजते की आपला ढोकळा किती स्पंजी झालेला आहे तर तुमचा ढोकळा देखील असाच मस्त स्पंजी आणि खमंग बनेल फक्त व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता बघा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही याप्रमाणे ढोकळा बनवून बघा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद